माझे नाव अमृता विलास पाटकर, मी चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल मध्ये मुख्याध्यापिका म्हणून 2019 साली सेवानिवृत्त झाले। विरार ट्रेनचा 35 वर्षाचा प्रवास, त्यामुळे गाडीच्या धकाधकीमुळे मला पायाचा समस्या निर्माण झाली। म्हणून मी आमच्या फॅमिली डॉक्टर जेरियाटिक सर्जन यांच्याकडे गेले। त्यांनी मला MRI करायला सांगितला। MRI केल्यानंतर जो रिपोर्ट आला त्यावर त्यांनी सांगितलं की तुमचा पाय पूर्ण खराब झालेला आहे, तुम्ही ताबडतोब अभिषेक नेरूळकरांकडे जा। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अभिषेक नेरूळकरांकडे गेलो। त्यांनी आम्हाला सगळं तपासून सांगितलं, ऑपरेशन करणं आवश्यक आहे, म्हणून तुम्ही संपूर्ण गुडघा चेंज करणे TKR सर्जरी करा। डॉक्टरांना फोन केला की आम्हाला रोबोटिक TKR सर्जरी करायची आहे, तेव्हा डॉक्टर म्हणाले अशी सर्जरी आपल्या इकडे लीलावती हॉस्पिटलमध्ये होती। आम्ही कबूल झालो। ते म्हणाले आता तुम्ही 28 तारखेला ऍडमिट व्हा, म्हणजे आपण 29 जूनला ऑपरेशन करू। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 28 तारखेला ऍडमिट झालो। किती सुरेख हॉस्पिटल, किती व्यवस्थापन छान, आणि त्या ठिकाणी आम्हाला ठेवण्यात आलं। ते त्या ठिकाणी आमची संपूर्ण छान व्यवस्था केलेली होती। तिकडचा सर्व स्टाफ एकदम प्रेमळ, शिस्तीने वागणारा आणि रुग्णांशी प्रेमाने वागणारा असा आम्हाला दिसला। नंतर दुसऱ्या दिवशी माझी 29 तारखेला 4 वाजता TKR सर्जरी सुरू झाली। TKR सर्जरी सुरू झाली तेव्हा मी कॉन्शियस होते। कॉन्शियस असल्याकारणाने मला सगळं ऐकायलाच होतं, पण मला काही दिसत नव्हतं। व्यवस्थित प्रत्येक डॉक्टरांपासून A to Z सर्व स्टाफ व्यवस्थित नियोजनबद्ध वागत होता, आणि असं हे ऑपरेशन छानपणे पार पडलं। इथून मला मी कॉन्शियस असतानाच, जागी असतानाच मला नेण्यात आलं। रोबोटिक सर्जरीमुळे वेदना कमी होतात, स्नायूंचे तुकडीकरण होतं ते कमी होतं, रक्तस्राव कमी होतो, त्याचा फायदा मला मिळाला, आणि त्या रात्रीत मी चालायला लागले। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला सांगायला फिजिओथेरपी आल्या। फिजिओथेरपी सगळं काही शिकवलं, कॉटवरनं कसं वळायचं, उजव्या बाजूनी कसं वळायचं, नंतर वॉकर कसा चालवायचा, त्याप्रमाणे कॉटवरनं कमोडवरती कसं जायचं, की आपल्या बेडवरती कसं यायचं, कसं उजव्या साईडनी बसायचं, हे सगळं शिकवलं। चालायचं कसं हे आम्हाला शिकवलं। त्यामुळे तिसऱ्या दिवशी कॉरिडॉरवरनं डॉक्टरांबरोबर मी चालले, आणि मला सुद्धा खूप आनंद झाला। हे सगळं त्या लीलावती हॉस्पिटलचं आणि रोबोटिक सर्जरीचं आणि माझ्या डॉक्टरांचं श्रेय होतं। 5 दिवस आम्ही सुंदरपणे हॉस्पिटलमध्ये घालत, जसं काही ते घरच आम्हाला वाटलं। प्रत्येक नर्स, वॉर्ड बॉय असलेल्या लेडीज आम्हाला मदतीला येत होत्या। त्यामुळे मी आमच्या ह्या हॉस्पिटलचे, डॉक्टरांचे खूप खूप आभार मानते। आणि रोबोटिक सर्जरी किती छान आहे ही नवीन आलेली, त्यामुळे रोबोटिक सर्जरी ही आपल्याला फायद्याची आहे। आपण घरी येऊन ताबडतोब काम करू शकतो। आता मी स्वयंपाकही करते, सगळं कामं करते। आता मी माझी 3 जिने चढते आणि उतरते, आणि घरातल्या घरात माझे मिस्टर, माझी मुलगी, तिने माझे सगळे एक्झरसाईज घेतले आणि मला एकदम सुदृढ बनवलं। डॉक्टर तर असे आहेत की जणू काही देवाची मूर्ती। प्रेमाने भरलेलं ते सगळं हॉस्पिटल, त्याची मी कृतज्ञतेपणे त्यांचे आभार मानते।